केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भोजदारी गावाला भेट देत विविध विकास कामांचे उद्घाटन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमचे सध्या पटत नसले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवून घेणार असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. तसेच शिर्डी मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी विचार करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरी रस्ता व्हावा अशा पद्धतीचं पत्र आपल्याला मिळालेलं आहे. मी नक्कीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. तसं मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सध्या जमत नाही आहे. पण जरी जमत नसलं तरी तुमच्या कामासाठी जमवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. विकासाच्या कामामध्ये राजकारण येता कामा नाही. ही जी गावं आहे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अजूनही रस्ते होत नाही आहेत. रस्ते झाले पाहिजेत. नॅशनल हायवे झाले पाहिजे. स्टेट हायवे झाले पाहिजे. गावागावाला जोडणारे रस्ते झाले पाहिजेत. प्रधानमंत्री सडक योजना आहे. मुख्यमंत्री सडक योजना आहे. डोंगरी भागामध्ये रस्ते करण्यासाठी वेगळा फंड आहे. आदिवासी भागासाठी रस्ते करण्यासाठी ही फंडाची तरतूद देण्यासाठी या गावातले प्रश्न सोडवण्यासाठी नक्की मी आपल्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. भारत सरकारच्या वतीने जर काही योजना देता आल्या तर त्या पण देण्याचा प्रयत्न करू. राज्य सरकारच्या वतीने आपल्याला जी काही मदत करणं शक्य आहे ती मदत आपण करू. त्याचबरोबर या ठिकाणी भोजदरी फाटा ते भोजदरी शिव मार्गे माझ्या हा जो रस्ता आहे त्या डांबरीकरणाचा तो ती मागणी आपण केलेली आहे. म्हणजे भोजदरी बालंद्री तालुका संगमनेर येथील शक्करबापा योजनेअंतर्गत बालंद्री ते काय धारगाव बालंद्री ते धारगावात 3 किलोमीटरचा जो रस्ता आहे या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे. तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की मी राज्य सरकारला पत्र लिहीन. त्याचा पाठपुरावा करेन. आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपले प्रश्न सुटले पाहिजे. या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करेन. वेळ बरीच झालेली आहे.